विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. शिक्षक बँक आणि विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा स्वतंत्र घेण्यात येतात. सभेची नोटीस अद्यापपर्यंत कोणत्याही विश्वस्तांना दिली गेली नाहीये. ही सभा घाईघाईमध्ये घेतली जाते असा आरोप होतोय. विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. शिक्षक बँक आणि विकास मंडळाची सर्वसाधारण सभा एकाच दिवशी होते हा इतिहास आहे. यावेळी मात्र विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा स्वतंत्र घेण्यात येत आहे. वार्षिक सभेची नोटीस अद्यापपर्यंत कोणत्याही विश्वस्तांना दिली गेली नाहीये. ही सभा घाई गर्दीमध्ये घेतली जाते असा आरोप करण्यात येतोय. कुणालाही विश्वासात न घेता काम करणं, मंडळाचा आदेश मान्य न करणं, मंडळाच्या विरोधामध्ये कारवाई करणं असा ठपका ठेवून संजय शिंदे यांची गुरुमौली मंडळामधनं हकालपट्टी करण्याचा ठराव करण्यात आलाय अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. विकास मंडळ अध्यक्ष संजय शिंदे यांना राजीनामा देण्याचा आदेश गुरुमौली मंडळानं दिलाय. परंतु अद्यापपर्यंत राजीनामा न देणं, मासिक सभेचे इतिवृत्त स्वतःच्या घरी ठेवणं, कोपरगावचे विश्वस्त रमेश दरेकर यांना गैरहजर दाखवून जाणीवपूर्वक त्यांचे विश्वस्त पद रद्द करणं, संकुल बांधकामाबाबत विश्वस्तांनाही विश्वासात विकास मंडळाची सभा बेकायदेशीररित्या ठरवणं, सेवानिवृत्त शिक्षकाला विश्वस्त म्हणून घेणं वरील सर्व बाबींचा विचार करून संजय शिंदे यांच्या मनमानी कारभाराबद्दल, चुकीच्या कारभाराबद्दल सभेमध्ये चर्चा होऊन संजय शिंदे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विकास मंडळ आणि शिक्षक बँक या जिल्ह्यातील 12,000 सभासदांच्या दोन्ही प्रॉपर्टी आहेत. रावसाहेब रोखले यांनी सत्तेत येताना सभासदांना आश्वासन देऊन रडून सत्ता मिळवली आणि सत्तेवर बँकेत आल्याबरोबर पहिला निर्णय घेतला. बँकेचे जे सभासद आहेत ते विकास मंडळाचे त्यांनी सभासद केली. हे करण्यामागं त्यांचा जो कुटील डाव होता तो उघड झालेला आहे. बँकेकडच्या सभासदांच्या ठेवी घेऊन विकास मंडळाचं बांधकाम करायचं, त्याच्यामध्ये स्वार्थ साधायचा आणि तो स्वार्थ साधण्याचा प्रयत्न त्यांनी सध्या चालवलेला आहे. विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा 10 तारखेला ते घेऊ इच्छितात, परंतु ही सभा घेत असताना कायदेशीर बाबीची पूर्तता त्यांनी केलेली नाही. कुठल्याही सभासदाला अजेंडा मिळालेला नाही आणि असं असताना ही सभा जर घेत आहे तर ती सभा कायदेशीर नसून ती रद्द झाली पाहिजे अशी आमच्या सर्व जिल्ह्यातील शिक्षकांची ती मागणी आहे. जी विकास मंडळाची वार्षिक सभा आहे ती रद्द करावी अशी सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने या ठिकाणी आज मागणी केलेली. शिक्षक बँकेची व विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा एकाच दिवशी होते हा इतिहास आहे. परंतु यावेळेस मात्र विकास मंडळाची स्वतंत्रपणे सभा आयोजित करून त्या वार्षिक सभेतच एका मंडळाचा आणि एका संघटनेचा मेळावा आयोजित केला जात आहे. ही सर्वसामान्य सभासदांना न पटणारी गोष्ट आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस अद्यापपर्यंत कोणत्याही सभासदाला आलेली नाही, अहवाल आलेला नाही आणि घाईगर्दीत मंगळवारी ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचा हेतू त्या ठिकाणी स्पष्ट होत नाही आणि म्हणून ही सभा रद्द करावी अशा प्रकारची मागणी समन्वय समितीने शनिवारीच धर्मादाय आयुक्ताकडे केलेली आहे. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.